माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपचे दोन दिग्गज नेते कोल्हापूर जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांच्या भेटीसाठी रविवारी संध्याकाळी कोल्हापुरात येत आहेत ही भेट खाजगी स्वरूपाची असल्या तरी बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर त्याचे राजकीय संदर्भ काय असणाऱ्याची जिल्ह्यात चर्चा सुरुवात आहे केंद्र शासनाने कृषी कायदे केले असून त्याविरोधात देशभर शेतकरी आंदोलन करीत आहेत या कायद्याचे समर्थन करण्यासाठी भाजप किसान सभा व रयत क्रांती संघटनेच्या वतीने आत्मनिर्भर यात्रा सुरू केली आहे या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस हे इस्लामपूर येथे रविवारी सायंकाळी येत आहेत तेथील सभा संपल्यानंतर ते, ती ते कोल्हापूर जिल्ह्यात येणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांची फडणवीस व पाटील रात्री भेट घेणार असल्याने त्याकडे लक्ष वेधले आहे सर्वप्रथम फडणवीस हे माजी मंत्री आणि जनस्वराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या भेटीसाठी वारणा नगेत्र वारणानगर येथे जाणार आहेत आमदार कोरे यांची आई सावित्रीबाई कोरे यांचे अलीकडेच निधन झाले होते फ फडोणीस सांत्वनापार भेट घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे तसेच त्यानंतर ते तिथून इचलकरंजी येथील माजी खासदार कल्लापना आवडे यांना भेटणार आहेत त्यांच्या पत्नी इंदूमते आवाडे यांच्या अलीकडेही निधन अलीकडे निधन झाले होते त्यांचे सांत्वन करण्यासाठी फडणवीस भेटणार आहेत तसेच यावेळी ते कल्लापण्णा आवाडे यांना व भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचीही भेट घेणार आहेत दरम्यान कोरे व आवाडे दोघांनीही भाजपच्या संपर्कात राहावे असाही प्रयत्न भेटीतून केला जाणार असल्याचेही सांगितले जात आहे कोल्हापूर महापालिका गोकुल दूध संघ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा महत्त्वाच्या निवडणुका नजीकच्या काळात होणार असून जिल्ह्यातील हे दोन नेते भाजपसोब भाजपसोबत ही भाजपाची गरज आहे त्यामुळे हे, हे बेरजेचे राजकारण करण्याचा उद्देश या दौऱ्यामागे असल्याचेही चर्चा जिल्ह्याच्या वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे नवमहाराष्ट्र न्यूजसाठी ओंकार पिसाळ